आपल्यासोबत आहेत प्रकाश महाजन. तुम्हाला आज बोलण्याचं कारण म्हणजे काल धनंजय मुंडे यांनी केलेलं वक्तव्य की पंकजा आणि माझ्यामध्ये आता रक्ताचं नातं राहिलेलं नाही, राजकीय आम्ही एकमेकांचे वैरी आहोत, असं रक्ताचं नातं राजकीय वैरानं संपतं का? हा पहिला प्रश्न. संपायला पाहिजे, पण हा ज्याच्या त्या संस्काराचा भाग आहे, स्वभावाचा भाग आहे. मला वाटतं पंकजांनी नातं संपलं असं कधी जाहीर केलं नाही. राजकीय विचार वेगळे असणं, राजकीय लढाई ही वेगळी असते, पण जिथं नातं असतं ते नातं तुटायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि पंकजावर जे संस्कार आहेत त्यातून तिनं काय सांगितलं की नातं असं तुटत नसतं. राहता राहिला धनंजय मुंडेंचा प्रश्न. मी माझ्या सख्ख्या बहिणीच्या हातचं जेवढं जेवलं नाही तेवढं मी जास्त धनंजय मुंडेच्या आईच्या हातचं जेवलं आहे. पंडितांनाविषयी आमच्या मनात आजही कुठंतरी एक कोपरा हळवा आहे. ही भावनात्मक नातं असतं. रक्ताचं नातं आणि भावनात्मक नातं याच्यात फारसा फरक नसतो. पण जिथं प्रत्येक नातं आपल्या सोयीसाठी वापरायचं, आपल्या स्वार्थासाठी वापरायचं, त्या लोकांना हे नाही कळणार की नात्याची जोपासना कशी करायची असते. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यात विडा या गावी धनंजय मुंडेने आपल्या बहिणीविषयी काय वक्तव्य केलं होतं ते आठवा जरा. धनंजय मुंडे असो किंवा प्रकाश महाजन असो, यांना आम्हाला स्वतःची किंमत फक्त गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यामुळं आहे. जिवंतपणी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेविषयी यांनी काय काय बोललेलं आहे हे लोक विसरले नाहीत. शेवटी धनंजय मुंडेला राष्ट्रवादीत एवढी किंमत काय आहे, तो गोपीनाथ मुंडेंचा मी होणार म्हणून. नाहीतर धनंजय मुंडे त्या समाजातून येतात, त्या समाजाचे बरेच कार्यकर्ते राष्ट्रवादीत आहेत, त्यांना एवढी कधी लिफ्ट मिळाली का? राजकीय नाही. जी व्यक्ती 15-16 वर्षे जी स्त्री आपल्यासोबत पत्नीसारखी राहिली, ज्या स्त्रीपासून आपल्याला 2 मुलं झालेत, त्या स्त्रीला परळीमध्ये आपल्या गावी कशी वागणूक द्यायला लावतो, कसं रिव्हॉल्वर प्लांट करून जेलमध्ये घालायला लावतो, त्याच्या दृष्टीनं नातं हे स्वार्थ नाही साध्य झाला तर ते नातं त्याची किंमत काहीच नाही. असतात असे काही लोक, पण नातं हे जोपासलं पाहिजे. शेवटी पण दुसरी एक बाजू अशी पण आपण समजून का घेत नाही की एखादा व्यक्ती जेवढा इतक्या ह्यानी बोलतो किंवा एक नातं तोडणं किंवा नात्याविषयी बोलणं ही सगळ्यात शेवटची पायरी असते किंवा सगळ्यात शेवटी तो बोलतो, त्यावरती तशी परिस्थिती आली का या बाजूने तुम्ही कधी विचार केला? हां, 2 गोष्टी. परिस्थिती आल्यावर बोलणं एक वेगळं गोष्ट आणि स्वभाव असणं गोष्ट वेगळी. म्हणजे मला आठवतं की पंकजाच्या आईला गॉड मदर म्हणणारा धनंजय मुंडे पंकजाच्या कसं बोलू शकतो. पंकजाला जो धनंजयला जो कुटुंबाच्या मुळं जो काही राजकीय आर्थिक सगळा जो फायदा झाला तो इतर भाणी भावंडांना झाला का? इतर भावंडांनी असं नातं तोडलं आहे का? ही टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. ठीक आहे, नात्यात संबंध कमी जास्ती ठेवू शकता. अहो, काही लोक तर 40-40 वर्ष भेटी जरी नाही झाल्या तर नातं जोपासतात. नातं जोपासण्यासाठी भावना असावी लागते, त्यासाठी फार काही करावं लागत नाही असं नाही. पण जिथे स्वार्थ आडवा येतो किंवा संस्कार होत नाही तिथे असे वक्तव्य होतात. तुमच्याही घरामध्ये मोठा कलह निर्माण झालेला होता, एकमेकांच्या खुनापर्यंत ते पोचलेलं होतं, मग तिथे नाते टिकली आहेत? हो, नातं तुटतं कसं? मी कालच सारंगी महाजनला तिच्या घरी जाऊन भेटून आलो. पाहिजे तर मी तिला माझ्या जिथं मुक्काम आलं तिथं बोलू शकलो असतो. काय जी घटना झाली दुर्दैव होई तिथे टाळता आली असती का? तिथे टाळता आली असती, पण आमच्यापर्यंत ती घटना आली नाही, आम्ही त्यात काही करू शकलो नाही. हातबलता माझी होती. मला वाटतं सुरेश द्वादशी वारने त्यांच्या एका लेखात हे लिहिलं आहे. माझ्याविषयी माझ्या मनात काय भावना असेल तो लेख जर काढून तुम्ही पाहिला तर लक्षात येईल. नातं असं तुटत नसतं. रक्ताचं नातं कधीच तुटत नाही. आणि ते नातं जोपासावं, जेवढं होईल तेवढं करावं. आता हा संस्काराचा स्वभावाचा भाग आहे.
की या बाबतीत आम्ही काय अधिक बोलणार, एखाद्या नातं तोडायचं असलं तर त्याचा अधिकार आहे. बहीण भावामधला नात्यातला वाढलेला दुरावा, एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून आणि दोघांचेही नातेवाईक म्हणून तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न का करत नाही? नाही, असा विषय माझ्यासमोर कधी आला नाही. मला वाटतं पंडितांच्या निधनानंतर प्रत्यक्ष धनंजय मुंडेची माझी अशी कधी भेट नाही. पण पंकजाच्या बाबतीत तुम्ही म्हणतात तर ती धनंजयबाबत एक वाईट शब्दसुद्धा आमच्याकडून ऐकून घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एक शेवटचा प्रश्न असा विचारतो, सध्याची स्थिती पाहिली तर धनंजय मुंडे त्यांच्या पक्षामध्ये अडचणीत आहेत, पंकजा मुंडे हे त्यांच्या पक्षामध्ये अडचणीत, दोघंही अडचणीत असताना एकमेकांना सावरण्याऐवजी अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप दोघांचंही नुकसान करून जातात. ही तर अजून एक मोठी अडचण आहे. खरं म्हणजे धनंजय हा ज्येष्ठ सदस्य आहे, त्याच्यानंतरच्या सगळ्या पंकजा वगैरे त्याच्या मोठ्या तीन बहिणी आहेत, पण त्यांनी सगळ्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. तो जास्त बोलू लागला तर आपण काय बोलणार त्यात. माझा प्रश्न असा होता की दोघंही दोघांच्याही पक्षामध्ये अडचणी येतात, त्यांनी एकमेकाला सांभाळलं पाहिजे आता. नाही, सांभाळायला पाहिजे, किमान वाद तर जाहीर करायला नको पाहिजेत आमच्यासारख्याला वाटतं. ठीक आहे, जे काही तुमच्या मनात असेल ते मनात ठेवायला हरकत नव्हतं. पण मी काय म्हणलं, मी दोन्ही सदस्य त्याच्यापेक्षाही जास्त मी धनंजयच्या घरात जास्त होतो. आता मी काही गोष्टी बोलत नाही, माणसं हयात नाही, झाले ज्या गोष्टी घडून गेल्या ते घडून गेल्या, त्याच्यात काय तुम्ही बोलण्यात आता काही अर्थ नसतो. पुढे आपण कसं वागावं एवढंच आपल्या हातात असतं. ज्या गोष्टी घडून गेल्यात त्यात आपण बदलू शकत नाहीत. पण असं वक्तव्य ऐकल्यावर थोड्या वेदना होतात, बाकी काय. हे होते प्रकाश महाजन आणि नात्यासंबंधीचं त्यांचं हे वक्तव्य होतं. मग ते पंकजा धनंजय मुंडेंचं असेल किंवा त्यांच्या घरात कलहानंतर झालेला नातेसंबंध असेल, त्यांचं एकच मत आहे की रक्ताची नाती अशी तुटत नाहीत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.